एखादी गोष्ट मी तुझ्याकडे मागितली तर मला देशील का गं नेहमीची एखादी गोष्ट एखादा त्याग करायला जर मी सांगितला तर करशील का गं माझ्यासाठी? हा मग तुला काय शंका आहे का काय अलका? येस ग SMS करतेस? नाही. मग काय करतेस? काय मी गेम खेळते. गेम? गेम आणि तू? तुझ्या मोबाईल मधनं ब्लूटूथनी घेतला इथे. बबन भाऊ राम राम. कशी सपर्या आहे की मनोर भाऊन निघाली वहिनीकडं. पण त्यासाठी विश्वासातली खात्रीची बाई मिळायला पाहिजे ना. हो ते तर आहेच. बघ कुणी गावातलं ध्यानात येते का? कोण असेल गावात एक अपत्य तरुण आपलेपणा हंसूया. शिवगुडी आहे. झोपलीचे किती अजून? काउंट आहे. अवसायला सुट्टी नाही का तिच्या? आज रविवार आहे ना. हो का? लक्षात असे आलं माया. आणि आज कुठे आहे? दिसना ते अहो ते आडव मामा आलते नाही का?
त्यांच्या बरोबर गेलाय त्यांच्या घरी चहा प्यायला. मस्त आहे बरं का त्याची तब्येत, काय बी नाही झालं त्याला. आणि आपण उगीच काळजी करत बसलो आजच्याची. म्हणजे ममाई हुनिता आल्यापासून आजा गपगप का होता ना ते माहितीये मला. काय हाव ना आजच बोलला की मला. काय बोलला आजा तुला? हेच की भजनाला का नव्हता जात, घरीच का थांबत होता. मग काय काय म्हणला काय आजा? काय नाही, अहो ममाईला गेलेला ना तो, तिथलं पाणी पचलं नाही त्याला, पोटात दुखत होत त्याच्या, काय बी सुधरत नव्हतं, म्हणूनच जरा शांत होता. आणि तुम्ही लागले लगेच विचार करायला. काय वो काय झालं असं काहून बघताय? कुठे काय काय बी नाही. काय नाही ना, मग चला मला मध्ये नाही का जायचं तुम्हाला, आवरा बरं लवकर, मला बी स्वयंपाकाचं बघायचं. चला चला. पण तुझ्या मताप्रमाणे विचार केला म्हणजे आर्थिक विषय जरी बाजूला ठेवायचं म्हटलं ना तरी काही गोष्टी अपरिहार्य आहेत, त्या कराव्याच लागतील आपल्याला. म्हणजे डॉक्टरांची सरोगसी फीस, 9 महिन्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च आणि डिलिव्हरीची संपूर्ण कॉस्ट. अर्थात प्री मॅच्युअर डिलिव्हरी जर झाली तर एनआयसीयूची कॉस्ट, म्हणजेच नियोनिटल इंटेन्सिव्ह केअर युनिटचे कॉस्ट, त्याचबरोबर काही लीगल कॉस्ट, हा सगळा मिनिमम खर्च तर आपल्याला बेअर करावाच लागेल. मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे होणार जे बाळ असेल त्याला सरोगेट मदरचाच डीएनए मिळेल ना? नॉट एट ऑल. होणारा बाळाचा डीएनए हा त्याच्या जन्मदात्या मात्या पित्याचाच असतो. अर्थात यासाठी योग्य त्या प्रिकॉशन्स पूर्वीपासूनच घेतल्या जातात. सो डोंट वरी अबाउट इट. हो ते सगळं ठीक आहे, पण मला एक कळत नाहीये की या अशा केसमध्ये, आय मीन सरोगेट मदरच्या केसमध्ये डिलिव्हरीच्या वेळी काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर? अरे नॉर्मल डिलिव्हरी केसमध्ये जे प्रॉब्लेम व्हायची शक्यता असते तेच इथे आहेत. सरोगसी इज नथिंग बट अ नॉर्मल डिलिव्हरी प्रोसेस. आता अगदीच टोकाचा विचार करायचा झाला तर एक अट अशी असते या करारामध्ये की जन्माला येणाऱ्या बाळाला जर काही व्यंग असेल किंवा काही त्रास असेल
तरी सुद्धा ते बाळ स्वीकारणं बंधनकारक असत. पण असं होण्याचे चान्सेस किती असतात? वेल टू बी व्हेरी स्पेसिफिक, ते इच्छुक मातेपित्यांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. मात्र तसं होऊ नये यासाठी बऱ्यापैकी प्रिकॉशन्स घेतले जातात. मुळात या केसमध्ये बाळाला अंगावरचं दूध पाजत नाहीत, मात्र त्याच्याऐवजी त्याला खूप चांगले सबस्टिट्यूट दिले जातात, खूप चांगले न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स दिले जातात, ज्याचा बाळावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. ओके, पण कुठल्या बाईला सरोगेट मदर म्हणून निवडायचं याचे काही निकष असतील ना? सरोगेट मदर म्हणून जिची निवड केली जाते तिचा सर्वात आधी डिटेल्ड इंटरव्ह्यू घेतला जातो. तोंडी आणि लेखी सुद्धा. त्यानंतर क्लिनिकल स्पेशालिस्ट कडून तिचा सायकोलॉजिकल अनालिसिस केला जातो. तदनंतर तिच्या रिलायबल सपोर्ट सिस्टम विषयी जाणून घेतलं जातं, म्हणजे तिचे नातेवाईक, तिचा मित्र परिवार, यापैकी कोण कोण तिच्या पाठीशी आहेत इत्यादींबद्दल माहिती घेतली जाते. फर्टिलिटी स्पेशालिस्ट कडून तिच्या काही चाचण्या केल्या जातात, तिचे मेडिकल रेकॉर्ड तपासले जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याच्या अंडर केल्या जातात. काय काय काय? इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. आणि काय क्वेरीज आहेत? नाही नाही, माझ्याकडूनही काही प्रॉब्लेम नाही. That's great. झालं की मग हे चहा वगैरे पाजल की नाही? आता केव्हाचे बोलतोय आम्ही दोघ. चहा चहा मिळेल का तुमच्याकडे? अंडे. थँक्स यार. हे म्हणजे शिवच घालतोस तुम्हाला. जेवण वाढते. Thank you.
आवो आवा ऐकलं का मैं काय म्हणती वाढलंय जेवायला या की नशीब बापल घरात बाळ येणार आहे पण माझे डोळे नाही पूर्ण होणार तू अरे कोण आहे कुठली आहे ती आपल्याला माहिती असती तर मला आवडले असते तिचे डोहाळे पुरवायला तिच्यावर गर्भसंस्कार करायलाच तू शक्य आहे का ते आता तुला माहिती आहे आपण तिला भेटू शकणार नाहीये
कधी कधी तर तुम्ही मळातून परस्पर निघून जात न खाता पित। मला माहिती आहे तुम्ही हे सगळं आपल्या जीवासाठी करताय, पण तरी बी तुम्हाला शांत झोप लागली ना की मग मला पण लागते। मग झोपू दे ना आता। आई काय झालं?